तरी कसा अनुभव असणार हे चुकीचं आहे ते चुकीचं माझ्या डोक्यात आलं आणि गप्प बसायचं नाही म्हणतो तुम्ही बँकेचा फायदा कसा करू नका तर ज्याला कर्ज दिले त्याचं कर्ज कसं फुटावं त्याच्या घरात कसं सोन्याचं दिवस यावं लागावं हे खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का तिच्या चुलीत बसायचं पाणी बघायचं काम तुम्ही कर्ज तुम्ही जे करा लागला बरोबर नाही पण ज्यावेळी केला देखील ज्यावेळी कर्ज दिलं नाही तुमच्या घराला शिकल्यामुळं आज कारखान्याचा इतिहास आम्हाला जसा माहित आणि त्याच पद्धतीने या बँकेचा देखील इतिहास आम्हाला आर्थिक व्यवस्था कशी चालली काय चालली याचा देखील आम्हाला अभ्यास आम्ही खरोखरच सर नाराज होतो आणि तळमळीने त्यांची भाषणं आज अनेक मीडिया माध्यमातून चाललेली आहे आणि यांचं कुणाचंच काही भाषण येणार किंवा यांचा प्रतिसाद कुठं मीडिया माध्यमातून येणार कशामुळे येणार एक नाही मला कल्पना थोडीपणा आहेच आणि घरामध्ये बसलं की जातीचा कार्यकर्ता तळमळीचा कार्यकर्ता अखंड जवानी या चळवळीमध्ये आलेली मी तरी कसा गप्प बसला जे चुकीचं आहे ते चुकीचं माझ्या डोक्यात आलं आणि गप्प बसायचं नाही म्हणतो सर तुमचा एक आदेश त्या ठिकाणी मांडला आणि माझ्या या बावळ्याशी फोन केला आज जवळजवळ एका फोनवर 30 बावळं माझ्यासाठी आले अजून पडा शाहवाणी काय इकडे राधानगरी काय तुमची मतदार आहे जे काही म्हटलं आमचं मतदार असेल ते तुम्हाला आम्ही ताकदीने देऊ पण दादा आता एवढं सांगतो की विद्यमान चेअरमन सांगताय आमच्या टीव्ही वाढल्या आनंदात आम्ही कर्ज वाटली आनंदात आम्ही 15% टीव्ही घेऊन दिला आनंदात त्या सगळ्या गोष्टी सारा काय पण हे कस आणि काय थोडक्यात सांगतो पल्स आपल्याकडे आली आणि कुठली कंपनी आली ज्याला पैसे द्यायला लागलो म्हणून त्याच्याला पैसे भरलं बोंबलं सगळेच गेले त्याचा सांगायचा सारांश असा आहे एखाद्या कर्जदाराचं पैसे जर थकलेलं असल 1-2 लाख कर्ज काढलंय ते जर थकलं असल तर या पट्ट्यानं आपलं पैसे दिलं हे नित्य खातं बाहेर काढून सांगितलं आणि 2-4 लाख दिलं त्याला मी तुम्हाला वाटत की चेअरमन नाही चांगला आहे आणि आता म्हणला याच काय एवढं चांगलं करतोय आणि अशा पद्धतीने हे चाललेलं आहे पण बाबानो आता तुम्हाला सांगतो या माणसाला 2 लाख भेटणं झाल्या त्याच या माणसानं पैसे भरलं त्याच्यावर टक्केवारी झाली तर बरोबर आहे काय आणि ते पैसे त्या माणसाने बघून केला आणि 2-4 लाख कर्ज दिलं हे विधान नाही सावधानाची भूमिका लावतो मी दृष्टीने जर बोलत असेल पण वस्तुस्थिती बोलतोय जे वस्तुस्थिती आहे ती सांगतोय आणि या टीव्ही वाल्यांना टीव्ही द्यावा म्हणतात तुम्ही ही बँक कर्ज काढताना फायनान्स कंपनीकडे द्यायला ज्या पद्धतीनं आम्ही फायनान्स वर ट्रॅक्टर घेतोय मोटरसायकल करतोय आणि फायनान्सचा हप्ते त्या पद्धतीनं आज या कर्जदारांची अवस्था येणार आहे
आणि बिबिनारांची देखील अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा सभासद भावांनो. की जर आम्ही जर माझी मी सोसायटीचा संचालक आहे सर 13% निवेदन दिलं आहे 13% दिलाय 65% संस्थेने 15% दिलाय तिथं तुम्हाला सांगतो 0% व्याजाने तुम्हाला पैसे मिळतील. मग तिथं जर आम्हाला जर कमी व्याजामध्ये आम्ही एवढं दिलं असेल तुम्ही बँकेचा फायदा कसा बघू नका. तर ज्याला कर्ज दिले त्याचं कर्ज कसं फिटावं त्याच्या घरात कसं सोन्याचं दिवस यावं नागावं हे खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे का त्याच्या चुलीत वतायचं पाणी वतायचं काम तुम्ही कर्ज तुम्ही जे करा लागला ते बरोबर नाही. एकदम जे संचालक बोर्ड आहे जर एखाद्याला जर कर्ज द्यायला तर बाबा तुला 2 लाख तुला देतो असं ते म्हणत होते. पण ह्या भाताराने काय केलंय किती पाहिजे 2 लाख का 15 लाख मिळतो 10 लाख मिळतो त्याचा धप्पाडा तुला आवडायचे मग ते मी माझं घ्यायला बसलो या. पण ज्यावेळी केला देखील ज्यावेळी तुझं कर्ज फिटत नाही तुझ्या घराच्या वेळी आणि हे कुठेतरी वाचवाय पाहिजे या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी असेल शेतकरी संघटना असतील आपल्या रघुनाथ शेतकरी संघटना असेल किंवा शरद जोशी संघटना असतील व्यासपीठावर आपले जिल्हाध्यक्ष शरद जोशीचे यादव पाटील आमचे संपर्क प्रमुख पालवा शिंदे आमचे कार्यकारी सदस्य बाजीराव पाटील गुणाजी मामा शेला या सगळ्या मावळ्यांनी घेऊन आज या ठिकाणी आम्ही आलो आहे. तर भावा सगळ्यांना सावरवाडीचा मी जावं मी जावं येण्यातून आम्हाला विनंती करतो की खरोखर हे जर रोपटं आपल्याला वाढवायचं असेल हे चांगलं लावणं रोपटं याचं वटवृक्ष झालं करायचं असेल तर तुम्हाला एक विनंती आहे की सरळ मार्गाच्या सरळ आपल्या समाजाच्या या ठिकाणी आलो गरजेचं आहे आणि हे आपल्या समाजाने या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज तिकडे जर बघितलं तर एकटाच कमी आहे बाकीचे सगळ्यांनी मानस खाली आणि जे जे काही कामात झालं ते लोकांनी सांगितलेलं आहे आपल्याला. मी सर्वांना विनंती करतो साहेब तुमचं निकट या ठिकाणी 100% आपला बोला लागला ना त्याबद्दल काय समजलं का. पण या ठिकाणी भविष्यात आम्ही या व्यासपीठामध्ये असे लागलो आहे की तुम्ही या भागातल्या शेतकऱ्यांच्या घरात चालला दिवा लावा त्यांनी घेतलेली कर्ज प्रामाणिकपणे फेडावी आणि ती फेडण्यासाठी तुम्ही कमीत कमी व्याजामध्ये तसंच बाबा हे कर्ज कुठं जास्त असे कुठे आम्ही जर करायला गेलो तर आमची बकरीची अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा. एवढं बोलून इथं सांगतो धन्यवाद.